तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत काळे फार्म हॉटेल येथे. तर आपण पुण्यातनं हॉटेलपर्यंत जाणारा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटपर्यंत बघून घ्या, खूप छान आहे. हॉटेल आहे, खूप छान टेस्टी जेवण आहे. तर चला, तर फायनली आपण काळे फार्म हॉटेल येथे पोहोचलेलो आहेत. तर बघू शकता हे अशा प्रकारे आतमध्ये बनवणं चालू आहे. त्याच्यामध्ये वजडीला तडका देत आहेत. आणि तर चला पूर्ण माहिती घेऊ. तर हे अशा प्रकारे ह्या मोठ्या पातेल्यामध्ये वजडी शिजायला ठेवलेली आहे. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे जी थाळ्या लावणं चालू आहे, बघू शकता हे सर्व चिकन थाळ्या लावणं चालू आहे. चिकन आळणी आहे, फ्राय केलेलं आहे. आणि समोर हे असलेलं चिकन सुखा ग्राहकाला जास्त आवडणारी थाळी म्हणजे चिकन थाळी आणि मटन थाळी. तर मित्रांनो, थाळ्या लावून रेडी झालेले आहेत. आणि हे थाळ्या अशा लावलेल्या आहेत, चिकन आणी आहे, त्याच्यात चिकन सुक्का आहे. दिवसभर असंच चालतं का? तांबडा रस्सा आहे त्याच्यात. आणि गरम गरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी आहेत. हे अशा प्रकारे डिशेस लावून घेऊन जात आहेत, बघू शकता तुम्ही. उकडलेलं मटन जे आहे मिठाच्या पाण्यामधून काढलेलं आहे. आणि ह्याला शिजवलं जातं, जे त्याच्यामध्ये टाकलं जातं हळदी अद्रक लसूण पेस्ट. हे अशा प्रकारे हे मटन उकड आहे का भैया? हे मटन उकड आहे. मटन उकड काढ साईडला काढून घेतात, बघू शकता. त्याला फ्राय करणार आहे त्याने मसाल्यामध्ये. त्यांनी सर्व मसाले यात ॲड केलेले आहेत. आणि हे मटन सुखा रेडी करत आहेत, बघू शकता. मटन आळणी आहे, थाळी लावणं चालू आहे. अशा प्रकारे ह्या अशा भल्या मोठ्या पातेल्यामध्ये बनवलं जातं रस्सा. किस चीज का रस्सा आहे? मटन रस्सा आहे तरीदार. तर आपण आलेलो होतो आता ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी बनवतात त्या ठिकाणी चुलीवर. तर बघू शकता 10 ते 15 लेडीज आहेत जे ज्वारीची बाजरीची भाकरी बनवत आहेत. हे अशा प्रकारे थाळीला लावतात गरम गरम रोट्या. कुरकुरीत आणि कडक रोटी बनवत आहेत. पार्सल पण जातात का शेठ? पार्सलची पण सुविधा खूप छान आहे. तर हे अशा प्रकारे थाळी सजवलेली आहे, तुम्ही बघू शकता. गरम गरम रोट्या लावतात. आणि आता हे घेऊन जाण्याची पद्धत बघा, खूप छान आहे. 1, 7, 5, 6, 8 थाळ्या असे घेऊन जातात. एक ग्रुप बसलेला आहे जेवण करायला, तर आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ. कसं आहे दादा जेवण? एकदम मस्त आहे ना? चांगलं जेवण असते ना सगळ्यांनी. रस्ता कसा झणझणीत झणझणीत रस्ता नाद नाही करायचं कुठे. आता आहे तांबडा रस्सा. भरपूर मोठा स्पेस आहे जेवण करायला बसण्यासाठी. आणि लेफ्ट साईडला फॅमिली हॉल आहे. तर चला, आपण पण एक थाळी सांगितलेली आहे, तर चला टेस्ट करू कशी झाली ती.
एक नंबर जबरदस्त असं चिकन शिजलेलं आहे. या जेवणामध्ये काहीही कमी नाही, खूप छान टेस्टी आहे आणि चिकन पण एकदम मुलायम शिजलेलं आहे. थाळीसोबत बाजरीची भाकर म्हणजे खूपच छान. रस्सा एकदम कडक गरम गरम. या थाळीचा पहिल्या पावसामध्ये स्वाद नक्की घ्या मित्रांनो, खूप छान टेस्ट आहे. तर चला परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओसोबत.